गडसांदूर लगत असलेल्या मानिकड किल्ल्याच्या पायथ्याशी निसर्गरम्य वातावरणात असलेल्या अमलनाला धरणावर पर्यटकांची मांदियाई बघायला मिळते आहे. कोरपना तालुक्यातील डोंगराळ भागात असलेल्या अमलनाला धरण हे प्रसिद्ध ठिकाण म्हणून नावाजलेलं आहे. मागील वर्षी पाऊस कमी प्रमाणात बरसल्यानं अमलनाला धरण हे कमी प्रमाणात भरलं होतं, त्यामुळे पर्यटकांनी पाठ फिरवली होती. मात्र यावर्षी पावसाच्या पहिल्या सरीनं धरण तुडुंब भरल्यानं अमलनाला धरणाकडे पर्यटकांची गर्दी दिवसेंदिवस वाढत असल्याचं चित्र सध्या दिसून येत आहे. त्यातल्या त्यात अमलनाला संपूर्ण भरलेला असून वेस्ट वेअर पर्यटकांची तोबा गर्दी वाढली आहे. या परिसरात कामगार व कर्मचारी मोठ्या प्रमाणावर वसलेले असल्यानं रविवार हा त्यांचा सुट्टीचा दिवस असतो, त्यामुळे सुट्टीच्या दिवसाचा एक वेगळा आनंद घेण्यासाठी आपल्या परिवारासोबत पर्यटनाची वारी करत आहे. त्याचबरोबर कॉलेज विद्यार्थीसुद्धा मनसोक्त आनंद घेताना या ठिकाणी दिसून येत आहे. प्रदूषणाने ग्रासलेले गडचांदूर शहर म्हणून ओळखले जाते, मात्र त्याच्या वरच्या भागात असलेल्या मानिकड पाडावर असं हे निसर्गसम्य दृश्य आपल्या समोर दिसत आहे. मागच्या वर्षी काही प्रमाणात पाणी कमी पडल्यामुळे अमलनाला धरण हे ओव्हरफ्लो झाले नव्हते, मात्र यावर्षी पहिल्याच पावसात अमलनाला धरण हे ओव्हरफ्लो झाले आहे. आणि तुम्ही बघत आहात इथे की पर्यटकांची या ठिकाणी मांदी आडी आली आहे. आज रविवार असल्याने या ठिकाणी प्रत्येकाला सुट्टीचा दिवस मनवला जाते. तेवढं सुंदर आहे या धरण, वेस्टर्न फॉल्स, बोटिंग, आपल्यावरती एवढं सुंदर नैसर्गिक आहे की ते आपल्याला भाळून जाते. आणि आपले आरोग्य निरोगी राहण्यासाठी पर्यटकांनी कमीत कमी लोकांनी जास्तीत जास्त या संधीचा फायदा घ्यावा आणि आरोग्य आपले निरोगी ठेवावे यासाठी त्यांनी कमी आवर्जून यावे की मानिकड माईन्स, मानिकड किल्ला, महादेव मंदिर आणि हे धरण, मानिकड धरण हे बघण्यासाठी यावे, आवर्जून यावे. लोकांनी यांचा चांगला एन्जॉय करावा, आम्ही पण एन्जॉय